नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये म्हणजे या योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा जो आहे तो लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये किंवा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आणि तो हप्ता कशाप्रकारे असेल, किती हजाराचा हप्ता असेल किंवा कशाप्रकारे त्याच्या अटी निकष आहेत हे सर्व या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि कोणत्या दिवशी बँक खात्यामध्ये महिलांच्या पैसे येऊ शकतात हे सुद्धा आपल्याकडे माहिती असल्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक महत्त्वाचे बदल झालेले आहेत. या योजनेत अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांचे अर्ज हे फक्त अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. इतर कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी या ठिकाणी नसणार आहे. या योजनेच्या अद्यतनित माहितीनुसार या ठिकाणी सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार आहेत. ज्या महिला ऑगस्टमध्ये अर्ज करून त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात 19 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. आणि आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. इतर कोणालाही मंजूर अर्ज जे आहेत ते मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. ही एक महत्त्वाचा बदल आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत, त्यामुळे या महिलांना फक्त 1500 रुपयाचा या ठिकाणी लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे जे होतं ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांना फक्त 1500 म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे त्यांच्या खात्यावरती येणार नाहीत. आणि येणाऱ्या 19 तारखेला या ठिकाणी महिलांच्या बँकेमध्ये किंवा खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.